हां थोडं मोठं आहे. हां ताई आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. सौप्रगती मंगेश लांडे, राणा निंबुरा. निंबुरा सध्या कुठे राहत आहे? अकोला. सध्या अकोल्याला मोठी उमरी. मोठी उमरी. बर बर. आपल्याला तब्येतीचा काय प्रॉब्लेम होता? तब्येतीचा म्हणजे प्रेग्नन्सी मध्ये हाय ब्लड प्रेशर, ऍसिडिटी आणि थायरॉइडचा प्रॉब्लेम. ऍसिडिटी, हाय ब्लड प्रेशर आणि थायरॉइड. बर. मग आता याच्यावर डॉक्टरांकडे तुम्ही दाखवलं होतं याच्या अगोदर? ट्रीटमेंट घेतली होती. बर. तरी थायरॉइड जसा तसा होता. बर. मग त्याच्यानंतर आपली ही धन्वंतरी कंपनीची मेडिसिन, हे या मेडिसिनबद्दल तुम्हाला कोणी सुचवलं? शिंदे साहेब. अच्छा, हे गजानन शिंदे साहेब अकोला खडकी यांनी तुम्हाला धन्वंतरी कंपनीची औषधी सुचवली की एकदा हे घेऊन पहा. बर. आपल्याकडचं धन्वंतरीचं कोणते कोणते मेडिसिन वापरली तुम्ही? दाखवा ते कॅप्सूल. इम्युरिच आणि कॅलरीज. बर. ह्या वापरून किती दिवस झाले? चार महिने होतात जवळपास. चार महिने होतात. मात्र मग आता आपल्या कॅप्सूल, इम्युरिच आणि कॅलरीजने काय अनुभव आला तुम्हाला? माझी ऍसिडिटी वाढत नाही, बीपी एकदम नॉर्मल आहे आणि थायरॉइड एकदम 28 दिवसामध्ये नॉर्मल वर आला. अच्छा, अरे वा. म्हणजे 28 दिवसात थायरॉइड हे नॉर्मल झालं? नॉर्मल आला. डॉक्टरांचा नॉर्मल विश्वास पण नव्हता की असं होऊ शकतं म्हणून. असं म्हणजे डॉक्टर बोलायचे किंवा हे शक्य नाही? शक्य नाही. एवढ्या कमी दिवसात थायरॉइड नॉर्मल झाला? 9.76 थायरॉइड होता. हां. एका महिन्यानंतर 2.04 झाला. असं असं. अच्छा अच्छा. इम्युरिज आणि कॅलरीजनी फक्त, आणि ते पण प्रेग्नन्सी मध्ये. हां, ते पण विशेषतः आहे की प्रेग्नन्सी पिरियड मध्ये प्रेग्नन्सी एवढे सुंदर रिझल्ट आले. अच्छा. बर. मग आता आपल्या धन्वंतरी कंपनीच्या मेडिसिनने आलेला हा रिझल्ट, या रिझल्ट बद्दल तुमचं पूर्ण समाधान आहे? पूर्ण समाधान आहे. बर, ठीक आहे. मग आता या औषधीबद्दल इतर काही समस्या काही लोकांच्या असतात, तर त्या लोकांसाठी तुमचा काय सल्ला राहील? तर समस्या म्हणजे लोकांना फक्त पैशाची काळजी असते. पैशाला न बघता रिझल्टला बघा आणि सर्वांनी यूज करा असं माझं म्हणणं आहे. ही औषधी सर्वांनी वापर करायला पाहिजे. सर्वांनी वापर करायला पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे. बिमारी मुळापासून कमी होईल. आणि विशेष म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये मी माझ्या मिसेसला 4 महिन्यापासून हेच औषध देतोय. आणि सध्या डॉक्टरांनी सुद्धा हेच सांगितलं आहे की असंच जर चालू राहिलं तर 2 महिन्यानंतर नॉर्मल डिलिव्हरी होईल. आधी सीझर झालेला आहे असं, आता नॉर्मल होईल असं डॉक्टरांनी सांगितलं. सेकंड रिझल्ट सुद्धा तुमचा अनुभवायला आला की डॉक्टरांनी सुचवलं होतं की डिलिव्हरी नॉर्मल होणार नाही, पण आता त्याच डॉक्टरांनी सांगितलं की आता डिलिव्हरी नॉर्मल होऊ शकते. होऊ शकते. अच्छा, म्हणजे सुंदर रिझल्ट आला आपल्या.